काय बघतोयस? मी कुठे काय? हे बघायला काही हरकत नाहीये का? त्याचं कारण कळलं तर बरं होईल ना. काही असत ना तुझ सांग की आले वाटत फिरून मागे. अरे असं काय? अगं बसला भेटूया, येतो. मग काही प्रगती आहे का? नाही. हो, आता एक राऊंड मारायला आम्हाला 9:30 लागतात. अगं मग तू तरी विचार त्याला. माझं लग्न झालं नाही ना तरी चालेल, पण विचारायचं त्याने. माधवच्या घरामध्ये पाणी नाही पण काय आणत नाही लेखाच मजा आणि काय साल्याची. थँक्स. मोरे सैया मोरे सैया मोरे सैया पणू तोरे पैया. माधवा माधवा बोला. एक 500 रुपये दे ना. अजून दे ना. हे बघ, मागचे आणि आत्ताचे दोन्ही मिळून 1000 होतील. 2 दिवसात परत करतो. तुला माहिती इंजळे पैशाचं एकदम पक्क आहे. या. किती दिवस आहे असं पाणी भरणारीस? विचारते गणपुल्याला. काय विचारायचं आहे सांग ना माधवा, काय विचारायचं आहे तुला? हा इथे उभा आहे गणपुले. नाही काही नाही. केंजळ्या तुला दुसरा उद्योग नसेल तर इथे येऊन माझी दाढी कर. नमस्कार माधवराव, थोडा वेळ आहे का? कोण आहे? या गणपुल्याच्या अख्ख्या 40 समोर बोलला रे मला. केंजळे आत्ता इथे कोणी आलं होतं का? नाही रे. देतोयस ना? हां. थँक्यू. गणपुल्याला घेऊ का आज खोपच्या? त्यांनी माझ्या घरात पाणी येणार आहे का? राहिलं, मी आपलं विचारायचं काम केलंय. नको तर नको. माधवराव थोडं काम होतं तुमच्याकडे. तू आई अप्पा उठा उठा. मला आत्ताच्या आत्ता वृंदाशी लग्न करायचं. आई तू काल असतेस? माधव सारखा इतका देखडा जाऊन मिळाला. आई चला जा घरी जा. काय आज ऑफिस नाही? नाही उशीर झालाय ऑलरेडी. आई मी यांना डॉक्टर कडे घेऊन चालली. जा घरी जा. माधवा तू मायक्रोलॅब्स घे, 450 मध्ये आज 10 दिवसामध्ये विकून टाक. अरे करोडपती होशील घरच्या घरी. गरम उशीर होतोय मला ऑफिसला. अरे अरे नाही नाही वसंत शेठ, असं अजिबात करायचं नाही. 9-10 दिवस कांदा लसून एकदम कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट बंद. हे पण बंद पाहिजे बर का.
अकराव्या दिवशी गुण आलाच पाहिजे. लय पॉवर बाद आहे आमचा जांभळे बाबा. मग आधीचा बाबा होता त्याचं काय झालं? अहो त्याचा लोचा झाला ना. काय? आपल्या शिष्याला घेतला आणि गेला पळून. तो गेला. एनिवे माधवी, माधव कुठे माहित नाही. धारीवाल साहेबांना त्यांचे सगळे रेकॉर्ड अपडेट करून हवेत आजच्या आज. सर, 6-1 वर्षांचे रेकॉर्ड असतील ते एका दिवसात देऊ कठीण आहे. अरे माधवा, तुला आमच्यासारखा संसार थोडाच आहे. ओव्हर टाइम कर ना, कंपनी देईल सँक्शन करून, कमावून घे. किती येते? 500 ना. दाखवत. 1, 2, 3, 4, 5. हा माधव. वर्गणी कसली? कसली म्हणजे अंडीची. 1000 देऊन टाक. अरे 2 महिने आहेत ना अजून दही अंडीला. 2 महिने म्हणजे 12 तर लावायचे डायरेक्ट. 12 परंपरा आहे आपली ती. परंपरा? परंपरा या शब्दात कुठल्या अक्षरावर अनुस्वार आहे माहितीये तुला? लेक्चर विक्चर काय देऊ नको, पैसे दे. मी 2 देणार. माहिती येतो म्हणून 1000 बोललो. आणि इकडे ए पावती. पावती हंडी फुटल्यावर. चला चला जेवायला. चला चला. आलो आलो. 1-2 मिनिट. वसंता तो केव्हाचा जाऊन बसलाय. चल उठ ना, उठ. हो हो अगं. एक माधव, साहेबांनी बोलवलंय. साहेबांना सांगायचं, लंच नंतर येतील. माधव साहेब, हा आपल्याला काय सांगतो? ए काय सांगतो, आलो सांग. अरे तू काय कारकून आहेस का आमच्यासारखा? तू पण ऑफिसर आहेस ना? जाऊ दे ना, 2 मिनिटांनी काय फरक पडणार. तू तू हो ना पुढे, मी आलोच. सर येऊ. ये माधव, हे तुझ्यासाठी आलंय हेड ऑफिस कडून. हे काय? प्रेमपत्र, बदलीची ऑर्डर. ओ कुठे? देवजाडे. हे बघ यार वसंत, मला नको यार बदली. अरे अरे असं कसं चालेल? म्हणजे तो गेला तर तुला चालेल? ए वसंत, कर ना काहीतरी. तुझी ओळख आहे ना हेड ऑफिस मध्ये? सध्या जेऊया. चला. जेव जेव जेव. अरे यार माधव, याला काय अर्थ आहे? किती वेळ होऊन गेला? माझा जायचा टाइम होऊन गेला यार. झालं बाबा झालं. काय यार, चल मी तुला आज जेवायला घेऊन जातो. नको, जेवायला बिवायला नको देऊ. पैसे देऊन टाका, आम्ही आमचं जेवून घेऊ. चालेल. मग काय? हा ठीक आहे, चल येतो मी. ऐक जयडू, किती दिवस तुम्हाला असं चोरासारखा भेटणार? शपथ म्हणजे मी काय चोर आहे? नमस्कार, माझं तुमच्याकडे जरा काम आहे. आपण? मी सकाळी पण आलो होतो तुमच्याकडे. कोण आपण? माझं नाव गजानन एकबोटे. एकबोटे? एकबोटे मी तुझ्या काकांचा भाडे करू होतो, तुझ्याच घरी राहायचो. ते एक बोटे तो वारले. मग मी तरी कुठे जीवन करतो? थांब 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 माधवा, तू अजिबात घाबरू नकोस. अहो घाबरू नको काय? तुम्ही या अशा आवेळी येऊन मला सांगताय की तुम्ही एक बोटेंचं भूत आहात? एक मिनिट, मी तुला काही त्रास देऊ? झपाटलं काही वेडे वाकडे चाळे केले. पण माझं तुमच्याकडे काय काम? तुमचं माझ्याकडे काय काम? आई. अरे माधव, एकटाच कोणाशी बडबडतोयस? याला मी दिसत नाहीये. तुला बरं वाटतंय ना? घरी सोडू का? नाही
नको. नक्की? हो मी बरा आहे. ठीक आहे, ऐक ना. चल आपण तुझ्याकडे जाऊन बोलूया. बर का माधवा, आज सकाळपासून अख्खी चाळ फिरून पाहिली आहे, तशीच आहे, काही फरक म्हणून नाही कशात. वैशिष्ट्यच आहे ना मध्यम वर्गीयांचं आपल्या, कशात काही फरक म्हणून नाही. आई चवी 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 राम 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 राम. काय झालं? हे चावी दंडवत्यांकडे. तुझ्या घराची चावी दंडवतींकडे असते? नाही, एक असते माझ्याकडे पण ती आत राहिली. कुठे असते? आतमध्ये कुठे असते? कुठे असते? हा, दाराच्या मागे एक खिळा आहे, त्या खिळ्याच्या मधल्या. घे, हीच ना. या. रात्र होती काळीशा, पाऊस होता मुसळधार, काळोख झाला किर्रफार, हातपाय पडले थंडगार, ही साधारण 12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा याच शहरामध्ये एका बँकेत नोकरी करत होतो. माझी बदली झाली सांगलीला, शिफ्टिंग करायचं होतं. बायकोला आणि मुलांना मी ट्रेनने पाठवलं. मला सगळे सांगत होते तूही ट्रेनने जा. मी एका तिकिटाचे पैसे वाचवायला गेलो, सामानाच्या ट्रक बरोबर गेलो. ट्रकला झाला ऍक्सिडेंट आणि काय, आणि आयुष्याची किंमत 100-125 रुपये ठरली. पदरी काही फार पुण्य नव्हतं, पापही जेमतेम चमचा भरत होत, त्यामुळे लगेच मुक्ती मिळाली आणि भूताचा जन्म मिळाला. आणि आता आणि आता माझी बदली पुन्हा या शहरात झालेली आहे. बदली? हो, आमच्याकडे पण बढत्या बदल्या असतातच, सगळे व्यवहार तुमच्यासारखे. तुमचं माझ्याकडे काय काम आहे? मला या घरात राहायला मिळेल. आम्हा भूतांनाही जागेचा प्रश्न असतो. सध्या मुंबईत 25 कोटी भूत राहत आहेत. एवढे? हो. पण मग आम्हाला जाणवत नाहीत ते. तुम्हाला माणूस जाणवत नाहीत, भूत कुठली जाणवायला. इथे येऊन बघितलं तर तू इथे राहतोस असं कळलं, तेही एकटाच. म्हणून म्हटलं तुला विचारावं. घाई नाही, नीट विचार करून ठरव. तू जर मनापासून हो म्हणालास तरच आम्ही इथे राहायला येऊ. आम्ही? हो, म्हणजे मी आणि माझी या जन्मातली फॅमिली. तुला मला काही विचारायचं आहे का? नाही, घाबरू नकोस, मला कोणाच्या मनातलं नाही ओळखतायत, पण कोणालाही तुझ्या चेहऱ्यावरनं कळेल की तुला काही प्रश्न पडले. बरोबर? माझे 2 प्रश्न आहेत. तुम्ही फक्त मलाच दिसता का? तुझे योग. आणि समजा मी तुम्हाला परवानगी दिली इथे राहायची, याचा मला पुढे जाऊन पश्चाताप नाही ना होणार? माधवा, मी तुला वचन देतो. मी तुला वचन देतो, माझ्यामुळे तुला कुठलाही त्रास होणार नाही, झाला तर फायदाच होईल. तुम्ही राहा इथे, पण माझा आणखी एक प्रश्न आहे, शेवटचा. तुम्ही कोणाला दिसत नाही, असलात तरी जाणवत नाही.
तुम्ही असेच राहू शकला असतात, परवानगी का मागितली? जिवंतपणी झालेले संस्कार मेल्यावर नाही विसरताय. तू आता काळजी करू नको, शांतपणे झोप. घाबरू नको, हा आमचा रिमोट कंट्रोल आहे. तू झोप झोप. काय मग देणार आहे ना थोड्या वेळाने वाचून झाल्यावर? बर हा काय काल काय काय काल काय रोजच्या वेळेला दिसला नाहीस ना म्हणून उशीर झाला ऑफिस मध्ये. उशीर? हॅलो. हॅलो माधवी. हा बोल. सॉरी रागव नकोस, काल रात्री उशीर झाला म्हणून आज सकाळी वॉकला नाही आलो. गाडी भरून झालं माझं तर भेटू ना बसला. ओके. जागेसाठी वणवण हिंडत शोधत होतो होस्ट, आपल्याच दारी आलो फिरुनी होऊन पेंग होस्ट. पिशाच जाती मनुष्य वृत्ती प्रॉब्लेम सांगू किती, जन्मच अधला मधला ना भूतो ना मनुष्य ती. बाटली प्रभीती बाटली लीलया बाटली माझी विरसी मारली एंट्री मारली भूत अन फॅमिली राहण्या आले की घरी नांदू लागली मंडळी बसले घो. नशिबाने हे घर मिळाले उपकार झाले फार, तुमच्यामुळे सकल झाला आमचा हा संसार. माधवराव तुमची महती वर्णू काय किती, जुळली दुर्मे नाती ना भूतो ना दृश्यती. अरे माधवा, अरे एवढं का घाबरलायस? अरे तू परवानगी दिलीस म्हणून मी माझ्या कुटुंबाला घेऊन आलो ना कानपूरहून. कानपूर? ओ रे, भलत्या ठिकाणी बदली करायची पद्धत आमच्यात पण असते. ते जाऊ दे, ओळख करून देतो. ही माझी बायको गामिनी आणि ह्या माझ्या सहा मुली सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी आणि द्वादशी. सहा मुली? 12 होत्या. पहिल्या 6 जणींना पुनर्जन्म मिळाला. पण सगळ्या मुलीच? हो, आमच्याकडे मुलीच असतात, कारण तुम्हाला मुली झालेल्या चालत नाहीत ना. कसं आहे ना माधव, आम्हाला मुलं होत नाहीत, ती आम्हाला दिली जातात कोड नंबर पाहून. हो, आणि आमची लग्नही कोड नंबर पाहूनच ठरतात. अरे पण आवड निवड? आवडीनिवडी पाहून केलेली लग्न किती सुखी होतात, मुळात टिकतात किती, नाही का? अरे बघतो या आमच्या मागेकर काकू सतत लोकांकडे काही ना काहीतरी मागत असतात. अरे माधवा. काकू काय काय हवंय तुम्हाला? मी काय म्हणत होते, थोडं तूप साखर आणि गाजर आहेत का रे घरात, थोडा हलवा करायचा होता. मला उशीर होतोय ऑफिसला जायला, मी जरा गडबडीत आहे, दुपारी चालेल का? मी दंडवते काकांना सांगून ठेवतो. चालेल. चालेल. अच्छा बरं झालं बाई, माधवासारखा शेजारी सगळ्यांना मिळो. सुटलो. काकू पण सुधारणार. माधव तुझ्याकडच्या खुर्च्या लागतील. अरे संध्याकाळी आमच्या दीपाला बघायला येणार आहेत. अरे मागच्या 3 वेळेला डावजेकरांकडनं नेल्या होत्या, 3 वेळेला नकार आला, साले आणलं की खुर्च्या. अहो माझ्या खुर्च्या लकी असत्या तर माझं नसतं का लग्न झालं? दुपारी येऊन घेऊन जाईन मी. अजून तू लग्न नाही केलंस? कोड नंबर जुळत नाहीत अजून.
मला ऑफिसला जायला उशीर होतोय, आपण नंतर बोलूया. पाणी भरायचंय अजून. याचा अर्थ गणपुले अजूनही छळतोय. पण बघितलं, प्रत्येक जण ह्याच्याकडे काही ना काही मागतोच आहे. मीही असाच होतो, कधी कुणाला नाही म्हणू शकलो नाही. जागेचा गुण. दुसरं काय? सगळ्यांना आणाल? येस, सगळ्यांना आणतो. मी तुम्हाला काय म्हणू? काका नको नको, काका मारतो मग दुसरा जन्म मिळतो. दादा म्हण एवढा मोठा. अरे बाप रे. मग मामा म्हटलं तर चालेल? तुम्हाला आवडेल ना. हो मामा, सांभाळण्या. अच्छा, बाय 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 बाय. घ्या, कुलूप लावू का? हो बिंधास, निश्चिंत राहा. पण कुणी आलं तर? आम्ही कोणाला दिसणार? येतो. मी आज पुलाव करणार आहे, संध्याकाळी लवकर येशील? हा जमलं तर येईल. ही कोण आहे वृंदा? काय रे? हे चावी तू दंडवत्यांना देशील का प्लीज? दे. थँक्यू. ही वृंदा आहे? अरे मी राहत असताना एवढीशी होती हिची मुरडी. तुम्ही खरंच दिसत नाही आहात कोणाला. मग बदली नाही हे नक्की? माझा एकशील तर जा. हे बघ, वरची पोस्ट आहे, शिवाय पगारही उत्तम. म्हणून राजनांदगावला जाऊ. अरे कुठच्या कुठे आहे ते? कुठे आहे ते? आहे, खूप लांब आहे. काय भाजी केली तुझ्या आईनी? वा. आईने काय, मी केले शाण्या. काय सांगतेस काय? मग तुझ्याशी जो लग्न करेल ना तो भाग्यवान. काय बदलीच बघ ना या. बघू, थोड्या वेळाने जाऊया रे हेड ऑफिसला. मी काय बोलतोय, हा काय बोलतोय? एकालाही डोकं नाही आणि म्हणे हेड ऑफिस. तुझं काम झालं ना माधव? हो. म्हणतो का मला? ये तू मराठी लोग ना ट्रान्सफर नहीं लेते, इसके लिए पीछे रह जाते. तुमको क्या प्रॉब्लेम क्या है? तुम्हारी शादी नहीं हुई है, तुमको बच्चा नहीं है. अरे ह्याचं काय जाते बोलायला? बरोबर आहे. अहो बरोबर आहे. कसं म्हणजे माझंही आज नव्हत्या लग्न होणारच आहे ना. कधी? हा म्हणजे कसं आहे की सेटल होऊ दे ना मग. सेटल झाल्यानंतर लग्न करण्यापेक्षा लग्न करून सेटल होणं सोप. काय माधवी? मी काय सांगू? म्हणजे कसं आहे, आता जर का रंगारी भिंतीकडे जात नसेल तर भिंतीने रंगाऱ्याकडे यायला पाहिजे ना. काय माधव, तू नको लक्ष देऊस रे, ही सगळी माणसं टवाळ आहेत. चला जेवायला चला सगळे. 157 158. काय माधवा, कुठे फिरायला वाटतं? जॉगिंगला चाललोय. Thank you.
म्हणणारे म्हणतात ग, तुला ना आई वडील ना बायको मुलं, तुला काय जाते बदली घ्यायला. म्हणणं सोपं आहे पण तुझं ठरलंय ना, मग झालं तर. तुला आवडलं नाहीये का, का घेऊ मी बदली? तुला काय वाटतंय? तुम्ही, अरे तुम्ही मुली, विचारलेल्या प्रश्नांचं सरळ उत्तर देतो सोडून परत प्रश्न का विचारता? कारण तुम्ही मुलं उत्तर माहिती असलेलेच प्रश्न विचारता ना, म्हणून. चल निघा निघा इथून. माधवी मिरजकर नावही जुळत आहे. माधव माधवी. अगं एवढंच नाही, हा माधव माटेगावकर म्हणजे मामा आणि ती मामी. वा वा. नाही नाही नाही, सध्या तरी तेवढंच जुळतंय. अरे कोणही जुळतील, हो की नाही हो? मला तर तिच्या डोळ्यामध्ये स्वच्छ दिसलेलं आहे. बघू बघ. नाही नाही माधवा, एका भूताचं भविष्य वर्तमानात खोटं ठरणार नाही. नाही आपण बघू. सांगतो त्याच्यावर विश्वास ठेव माधव. माधव हे बघ, मामा मामी मामा पाहिलं का घरामध्ये पाणी नाही त्याच्या, पण काय अडत नाही त्याच. चला माधवा. एक 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 काय रे, संपलं पाणी? अजून आणते. नाही नको, पुरे किती करशील आता? चहा घेतलास? दूध संपलंय. करून आणू? नाही नको नको. बर, आणखी काही लागलं तर सांग. हा येते. काय हा त्रास तेव्हाही होताच. वृंदाची आई? नाही नाही अरे हा हा पाण्याचा त्रास तेव्हाही होताच. म्हणजे गणपुलेने खूप छळलं रे मला. मला सांग, दोन घरांमध्ये मिळून एक कनेक्शन असताना त्याच्या घरामध्ये पाण्याचा खळखळाट आणि आपल्याकडे खडखडाट, याचा अर्थ काय? जाऊ देव. काय जाऊ दे, काय जाऊ दे, काय विचारायला पाहिजे ना त्याला. हे बघ, आपल्याला वाटतात तशा काही गोष्टी सोप्या नसतात आणि म्हटलं तर त्या अवघडही नसतात. त्यावेळी माझी हिंमत व्हायची नाही, मी घाबरायचो त्याला, पण तुझं तसं नाहीये. एक जन्म गेला रे मला हे समजण्यात. तू तू जाब विचार, त्याला जाब विचार. अरे मला काय विचारतोयस तू? हे बघ माधवा, मुंबईत बायको जागा आणि पाणी नशिबानेच मिळत. यात कसलं आलं नशीब? माझे हाल होतात. हे बघा, मला फांडता येत नाही असं समजू नका, माझा तो स्वभाव नाही. बरोबर ना? तुझ्या स्वभावाची कौतुक मला काय सांगतोयस तू? यावर मग आता उपाय काय? उपाय? अरे तू असं बोलतोय जसं काय मी तुझ्या नळात बसून तुझं पाणी अडवतोय. माधव सर, माधव नी, तुम्ही म्हणालात म्हणून आलो ना मी इथे. मी मी तुला कधी बोलवलं रे? तुम्हाला नाही म्हणालो मी. माधव चल चल चल, निघ निघ निघ. एक बोटे, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. तुम्हाला उत्तर दिलं की वाटतं लोकांना मी एकटाच बडबडतोय. बर मी नाही बोलणार, पण तू आता एक काम कर, वृंदाकडे जाण, थोडस दूध घेऊन ये. आता दूध? हा म्हणजे गामिनी तुला छान चहा करून देईल. हा चालेल, जा 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 ना. ये 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 माधवा, ये बस. हे बघ, जेमिनीचे शेअर्स घेऊन ठेव, करोडपती होशील 2 महिन्यात माझ्या सारखा. कर्म माझ. काय रे? दूध हवं होतं चहाला. चहाच घे ना. नको, दूध दे हिशोबाला परत. खाणारे पटकन करू. अग आमची बोलणी इतकी खाते ते पुरे नाहीये का? जा. काय रे? नमस्कार. मुंजाच राहणारेस का? नाही बघू ना. आमच्या वृंदाचंही बघायला हवं. हो तुमच्या वृंदाला काय, कोणीही हसत हसत पसंत करेल. नुसतं पसंत करू दे, हसला नाही तरी चालेल. दे गा, लवकर दूध आणून दे. जेमिनी जेमिनी.
अहो 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 एक बोटे अहो पाणी का मिसेस एक बोटे काय करताय का तुम्ही? ह्या पुढे पाणी भरणं बंद. आता पाणीच पाणी. काय आलं, कशाला बोंबलताय? एक तर आंघोळ करताना मध्ये पाणी गेलंय, त्या टेन्शन मध्ये मी आहे. तुझ्या इकडे काय चाललंय? चल निघ. जिंदगी बदलली, जिंदगी त्या क्षणापासून नवा अध्याय सुरू झाला. वाढत गेला कॉन्फिडन्स, बाकी होते होस्ट मन्स आयुष्याला. त्या खबर तर नाही त्याला कसला डर. गोड असो की असो खोस, सगळेच आहेत जिवलग दोस्त. राम 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 राम. गणपुल्या, आता माझं नशीब सुरू झालंय. चला जरा तुम्ही आज चला. चला चला. काय चालू? काही नाही, काहीतरी सांगू त्याला. त्याला खरं कळलं तर मग काय प्रॉब्लेम आहे? यांचं काय चाललंय? एक बोटे ओ काय केलं? हा पाण्याचा काय प्रकार आहे? चल दाखवतो. ये माधव, हा आपला नळ. आता गमत बघ, हा गणपुलेचा नळ. आता या तिघी इथेच राहणार आणि गणपुलेचं पाणी अडवणार. काय ग बोरीनो, मजा येते ना? बापरे, ऑफिस बोंबलला माझं. मी असता ना. काय काय? हे काय? किती घाण झालाय हा पंखा. प्रवीण प्रवीण, अरे काय एवढ्या जोरात ओरडतोयस? घाबरलोय ना. प्रवीण प्रवीण ताबडतोब इथे. तो कसला येतोय? एक नंबरचा माजोरडा येतो. काय रे भाऊ, काय जीव बीव देतो काय? आलो आलो, दाखवतोस तुला. हे पंखे साफ करायचं काम तुझं आहे ना? असेल. आत्ताच्या आत्ता हे सगळे पंखे स्वच्छ कर. जमणारच नाही. घाबरू नकोस, मी आहे. आज संध्याकाळपर्यंत या ऑफिसमध्ये सगळे पंखे स्वच्छ झाले पाहिजे. माधव युनियनकडे जाईल. इथून खाली उतरून तर दाखव, कंगड तोडेल. बरोबर ना? अगदी बरोबर. आणि माधव नाही, आजपासून माटेगावकर साहेब म्हण. हा बोल बोल, तुझ्या युनियनच्या माणसाचा नंबर सांग. बोलतोयस? कमाला आहे, कसला राणा केलास तू? नाही तर काय, काम नको करायला, पगार घेतो ना. चला निघायचं ना. चला. नाही, थोडस काम आहे अजून मला. किती वेळ लागणार आहे? तू हो ना पुढे, वाट बघत असेल ना घरी. नाही तरी हो पुढे, वेळेवर घरी गेलेलं बरं. नाही हो, उद्या भेटूया आपण. ओके बाय बाय बाय. असं काय आहे हा, याला कळत नाही का? तुला कळतंय ना,
चल आपण निघूया. जाताना मी एक तुला पांढरी साडी विकत घेऊन देतो. चल का? तर लग्नाचं विचारलेली आशेवर तू राहशील. फायनली तुला आश्रम काढावा लागेल. मग आयत्या वेळेला पांढरी साडी मिळाली नाही तर. चल चल. माधव माटेगावकर साहेब, सगळं काम संपलंय. पंखे चकाचक झालेत. आणखीन काय? अरे काम नीट वेळच्या वेळी करत जा रे. आणि माधव म्हटलंस तरी चालेल. चल तुला सोडतो. चल प्राचू, आपल्या लग्नाचं तुझ्या पप्पांना विचारायला कधी येऊ? 6 वाजता ये सकाळी. सकाळी 6 वाजता यायला मी काय दुधवाला? रडू नको. आय लव्ह यू ना प्राचू. ए प्राचू, आय लव्ह यू ना. काय माधव, आज मजा आली की नाही ऑफिसमध्ये? एक बोटे, यापुढे माझ्या ऑफिसमध्ये नाही यायचं. अरे अहो, तुमच्या चमत्कारामुळे एखाद्याचा जीव जायचा? अरे नाही. वा, तू चक्कच बसला. आज काय, आज पासून. कारण आता घरात पाणीच पाणी आहे. घाम फुटला. मग त्यांना काय होईल? आले आले आले. रेगॅन्टोय तंड्या आणली का? आणली का? कुठल्या अडू विचारत? प्यायचं नाहीये बाबा आज. माधक, हा तांगबार मध्ये जायचंय काय? दोन नाही, एकच आणायची आहे. टिंब लिंब लिंब कपाळात गेले. काय बोलतोय हा? अरे बाबा, कोणती आणू? त्याची जवानी कच्ची कली की भाभी का नशा. कोण आहे हा? एक चाबरट म्हातारा. अहो ते महत्वाचं नाहीये. हे सगळे जण मिळून आपल्या घरामध्ये एक फिल्म बघणार आहेत. अरे तुम्ही बघण्यासारखी फिल्म नाहीये ती. अरे गणपुल्या,
कन्नड्यात काय पाहतो तिकडे? काय नाही, ये बस मग. किती वेळ झाला. कोणे कोणे? रेगे रेगे. हा ये ये ढंटडान प्यासी जवानी मार. अजून जोरात बूम मार. सॉरी 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 सॉरी. अरे कोणीतरी पाणी द्या रे. अरे पाण्याचा मर दे, आधी फिल्म दाखवा. दिसत का नाहीये केबल? कुठे तीन जोडतात ती केबल? कुठे केबल आणली होती? आणली होती. मला आठवत, तू मला फक्त शर्टाच्या आतून ओला झालेला डीव्हीडी प्लेअर दिलेला होता. केबल खिशातून आणली होती, ठेवली होती तिथे. नेहमीच एक काम धड जमत नाही. आला एक काम जमत नाही म्हणजे मला जमत नाही. घनपुळे मी घनपुळे. केबल सापडली. केबल सापडली. अशी कशी सापडली? केबल सापडली. मग लाव ना लवकर लवकर लवकर. मी आलेच. चला रे चला लवकर. उरका उरका. बायको सारखं करू नकोस रे. उरका उरका थांब जरा. मैं हूँ तरन्नुम, आप सब मेरे प्रेमी हैं. मैं दिखाने जा रही हूँ मेरी प्यासी जवानी और उसकी नशीली कहानी. अरे 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 सगळे चाळीचे गेलेत का फक्त आपलेच गेलेत? आपल्यांना नशीबच पांडू. होईल होईल काहीतरी, मी बघतो. थांब जरा बघ बघ. बाहेर कुठे चाललाय साधारण? विचारून येतो. काय त्यांचे पण हक्क गेले? हा हा. पुढे पुढे फॉरवर्ड कर. चल चल लवकर. मैं दिखाने जा रही हूं मेरी जवान. अरे अरे मागे कर मागे कर. अरे हेच तर बघायला जमलोय ना आपण. बाबा 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 धड दिसणार आहे का आज तरी आपल्याला? अपने आत्मा के आवाज सुनोगे तो सारी समस्याएं दूर हो जाएंगी. रे आत्मा नहीं शरीर हवा होता. अपने बघून नहीं काढली तू डीव्हीडी? सगळ्यांसमोर कशी बघून आणणार? एक खळबळजनक बातमी. भर बस्तीत अश्लील चित्रपट पाहणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना अटक. 2 आठवड्यांची पोलीस कोठडी. एक वाईट बातमी आहे. काय रे? माधवीचं लग्न ठरलं. पण तिने मला का नाही सांगितलं? तुझा काय संबंध? तुला माहितीये ना सगळं. पण तिला कुठे माहितीये? एक काम कर, तिला फोन लाव. डिलीट. माझ्या नशिबातच नव्हती ती. माधवा तू मूर्ख आहेस. लहान मुलं नुसतं आईस्क्रीम आवडतं म्हणून गप्प बसतात का? तर आई वडिलांकडून रडून हट्ट करून मिळवतातच ना. माधवी आईस्क्रीम आहे का? हे बघ, आईस्क्रीम ती आहे आणि आईस्क्रीम वाला पण तीच आहे. एकदा एकदा तिला समोर बसून असं विचार. हा ये ये इकडे. हे बघ, तिला असं समोर बसव. तू पण बस. हा हा. आणि केसातून हात फिरव. तिच्या केसात हात फिरवणं ऑप्शनला नाही टाकू शकत. 15 मिनिटं झाली, नुसताच बसलास. बोलणारेस का काही? एक गुलाबाचं फुल घे, तिला म्हणावं मी तुझ्या प्रेमात अकंठ बुडालोय. आता तूच मला यातून बाहेर काढ. हे जमेल? बोलियत की
उद्या परवा? तुझा उद्या ना कधीच येणार नाहीये. अरे ऐक, अरे हे प्राचू, आज मी खूप खुश आहे. गाणं म्हण ना माझ्यासाठी. केशवा माधवा. केशव कोण? माधव कोण? बोल पटापट बोल. ए प्राचू, 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 आय लव्ह यू ना, आय लव्ह यू ना, आय लव्ह यू टू जयडू, आय लव्ह यू. विचारा ना त्याला. माधवा, तुला आवडते ना ती? हो ना. मग पाणी नाही, हे एवढंच घर आहे, मी इथे कसं आणू तिला? बरं आता पाण्याचा प्रश्न सोडवलाय ना. आणि तू एकुलता आहे कैस? मी एकटाय. अरे आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. हे बघ, तू तिला विचारलंस आणि ती नाही म्हणाली तर हे लग्न होणार नाही. हो ना. पण तू विचारलंच नाहीस तरीही हे लग्न होणार नाही. म्हणजे दोन्हीकडनं हार माझीच आहे. आणि माधवा, तू विचारलंस आणि ती हो म्हणाली तर? इथपर्यंत जमलं हे सिद्ध झालं. उरलेलं उद्या करूया. अरे आता जेमतेम 50 पावलं राहिले तरी. तू इथूनच हाक मार ना. माधवी. अरे खणखणी, तिच्या काळजाच असं पाणी पाणी व्हायला पाहिजे. हे बघ कामिनी. या जगात मी एकटा आहे. उत्तम नोकरी आहे, व्यसन कुठलंही नाही आणि आता यापुढे लागण्याची शक्यताही नाही. जमीन जुमला, प्रॉपर्टी विसरलो, इस्टेट वगैरे काही नाही. वृषभ रास आहे, कर्क लग्न, मंगळ नाही. थँक यू. छक्के पंजे मला जमत नाही. काव्य गजला, रंगीत छप्पे लिंगे मला अजिबात आवडत नाही. सरळ सोपे, शेवटी ज्यात हिरो जिंकतो असे सिनेमे पाहायला मला आवडतात. तिखट खाण्यात पुरुषार्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. जिंकल्यानंतर येस असं म्हणण्यापेक्षा शांतपणे मान डोलावून आनंद व्यक्त करायला मला आवडतो. आणि हरल्यानंतर दोन्ही हात आकाशाकडे फेकून रडत बसण्यापेक्षा शांत बसून राहणं मला जमत. मी कोणाला तरी जिंकून घेण्यापेक्षा कुणी मला जिंकून घेतलं तर जास्त बरं वाटत. आणि श्रद्धेच्या बाबतीत म्हणाल तर माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे. कुठली गोष्ट मी मनापासून करतो त्यात मला आनंद मिळतो. एकंदरीतच माझं आयुष्य मिळमिळत नाही पण भडकही नाही. हे सगळं आत्ता यावेळी का सांगतोयस तू? कारण माझं तुझ्यावर मनापासून नाही. माझं तुमच्या मुलीवर मनापासून प्रेम आणि मला तिच्याशी लग्न करण्याची मनापासून इच्छा आहे. पण त्याचा आता काहीच उपयोग नाही. का रे? कारण तिचं लग्न ठरलंय ना. मनात होतं ते मन मोकळं करायला मी आलो बस. हे सगळं आधी का नाही बोललास तू? मला वाटलं तुला समजेल. सॉरी पण आता खूप उशीर झालाय. अगं मी नाही लग्न करू शकत तुझ्याशी. सॉरी. सुखी राह माधवी. मी वसंतला सांगून बदली घेतो. येतो. माधव. माझं लग्न ठरलंय पण तुझ्याशीच. साखर आणते.
चला हा? साखर आणायला दोघं दोघं कशाला जातात? मी सांगते ना अग, आम्हाला थोडाच वेळ लागेल साखर आणायला. चला. पुष्पगुच्छ व आहेर आणू नये हे उत्तम. आपल्या चाळीतले माणसं रिकाम पाकिट देतात रे दुसऱ्यांची नावं घालून. तू अग हे चाळकरी आपले आपलं स्वागत करतील ना. हो पण ते तिथे आहेत ना. आता एक स्टार्ट घेतला फक्त. चल ना. चल ना. काय एक पोटे लाईट बसवून घेतला पाहिजे ना. किती काळोख आहे इथे. नाही जयडू बघण्यासाठी चिकन रस्सा करून आणलाय. मस्त स्पायसी आहे तुझ्यासारखाच. तुला माहितीये शीतलचं लग्न झालं. काय बोलतो. त्या माधवचं पण झालं. अरे आपलं कधी होणार. बाबा बोलले बँजो वाला फ्री झाला की करू. बँजो वाला फ्री येडी आहे का. येडी आहे ब्राजू. आय लव्ह यू. आय लव्ह यू ना ब्राजू. आय लव्ह यू टू जयडू. अगं माझं स्पायसी रस्ता तो. मी वृंदा. बर या.
आमचं कुलदैवत या दिशेला आहे, बरोबर देवाऱ्याच्या समोर. मी सांगायला विसरलो होतो तुला, मी नेहमी असाच नमस्कार करतो. हो म्हणून नाही काय. असते तर तिनेही असंच केलं असत. बीटीएस का? चल बस. हा मी आलोच. इथे इथे होता मी. थांब थांब. कसं आहे ना माधवा, दोन्ही जन्मात आम्हाला लग्नाचा पुरेपूर अनुभव आहे, त्यामुळे तुला आमचा त्रास नाही होणार. हे घे. नाही पोट भरलंय माझं. तुझ्या एकट्यासाठी नाही आहे, तुम्ही दोघांनी अर्ध अर्ध प्यायचं असत. घे. थँक्यू. काय झालं? अरे हो सॉरी. नाही आलं लक्षात. चला चला. Thank you.
माझा मोबाईल तुझ्याकडे हा? हो आहे आहे. ही हॉटेलची वाउचर, जाणे येण्याची तिकीट मी तुला ऑलरेडी मेल केलेली आहेतच. हो. आणि त्या महेश ड्रायव्हरचा नंबर वरती लिहिलेला आहे. हो आहे. या उपर काही प्रॉब्लेम आलाच तर मी तुला फोन करेन. करे. ए वसंत, तुझं नक्की एकच लग्न झालंय ना? हो का? नाही, इतक्या वर्षांनी एवढं सगळं लक्षात आहे तुझ्या पोटात? आमच्या वेळेला ना. काय आपल्या वेळच कुठे सांगताय ग? जपून जा रे. हो, काळजी नका करू. कोणाची काळजी? यांना आपली वाटणारच ना, यांना सांगतोय काळजी नका करू. मज्जा करा. हो करा, मजा करा. काळजी घ्या, काळजी घ्या. पंखा तू लावलास? नाही. मग मी लावला. मीच लावला. काय आता नाही लावला? रात्री लावला होता, पाणी प्यायला आलो होतो ना राहायला. चल चल चल, आपल्याला उशीर होतोय, आवरूया आपण. ऑफिसला जायचंय आणि येताना बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला. मी आईकडे मागवून ठेवलंय सगळं, आपण येताना घेऊन येऊया. हो काहीच हरकत नाहीये. हे मी तुझ्यासाठी आता काय करू? चहा की कॉफी? तू विष दिलंस तरी चालेल. पण अर्ध अर्ध प्यायचा. अर्ध अर्ध. वा अहो, एक बोटे तुम्ही होता कुठे? ए कॅनडा. कॅनडाला जाऊन आलो. तिच्या नात्यात एक लग्न होत ना. एवढ्यात तरी आज 1.5 तास लागला. हो, एअर ट्रॅफिक. विचार. हा हा हा. मी काय म्हणतो माधव, जेव्हा मी इथे राहायला आलो ना तेव्हा तू एकटा होतास, आता माधवी आली. हा, आत्ता आयुष्यात तुझ्या माधवी आली आहे, तर त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की आम्ही आता दुसरी जागा बघतो. हा, आणि ती जागा मिळेपर्यंत फक्त. नाही, अजिबात नाही. तुम्ही कुठेही जायचं नाही. अरे मी सांगितलं ते फायनल आहे, बाकीचं बघतो मी. माधवीला आपल्याला कधी ना कधी तरी सांगावं लागणारच आहे. माधव. ये ना रे पटकन. अरे पण मग बदलीला नाही म्हणताना मी लग्न करतोय असं नाही का सांगायचं मला? तुझ्या बरोबर माधवीला पण बदली दिली असती आपण, राजा राणीचा संसार केला असतात तिकडे. अहो इथेही आहेच की? इथे. तुझ्या घरात किती लोक आहेत? एक पोट येऊन तुम्हाला भेटले की काय? तुझ्या चाळीतला प्रत्येक माणूस तुझं घर स्वतःच असल्यासारखा तिथे वावरतो, हे काय माहित नाही का मला? ते होय. नाही पण आता तसं नाही होणार. बघो नक्की ना. अरे बाय द वे, हा MM ट्रेडर्स वाला म्हणतोय की त्याचे काही पैसे आपण अजून देणं लागतो. सर ती सगळी खोटी बिल्स आहेत. खोटी आहेत? हो बिल्स तर खोटी आहेतच, त्यात ती कोणी तपासून पाहत नाहीत, त्यांची ऑफिसेसही खोटी आहेत. हा घोळ माझ्या लक्षात आला म्हणून मी त्यांची 2 महिन्याची पेमेंट्स थांबवली आहेत. अरे पण मग वरून प्रेशर आणेल तो. सर म्हणूनच मी आधीच आपल्या फायनान्स डायरेक्टरशी बोललोय, मी त्यांना मेल सुद्धा केली होती. हो का? आपण त्या मेलचं उत्तर काय आलं?
त्याचं जे उत्तर आलं ते मी तुम्हाला आत्ताच फॉरवर्ड केलंय. मला आत्ता? अरे त्याने सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. घाबरायला काय झालं? तो काय खाणार आहे का आपल्याला? आणि काही झालं तर मी आहे ना. बर बघतो मग मी. काय झालं, काय रडतेस तू? एवढंच ना, मग तू पण जा. बाबा तुम्हाला माहिती तिकडे किती मज्जा येते? हो गार गार, अगदी एसीत बसल्यासारखंच वाटत. मला मला त्यांना पोहायला सुद्धा येत. माहिती आई, काल कुणीतरी येऊन एका माणसाने नळात मोठी लोखंडी सळी घातली होती. अरे बापरे, मग? अगं काय नाही ग, आम्ही जरासा बाजूला झालो तर तो माणूस पूर्ण भिजून गेला. ठीक आहे, आज रात्री तू माझ्याकडे झोप. अरे कशाला, एकच रात्र जाणार ती माहेरी. नको नको, जाच तू, नाही तर तेवढ्यात ती वृंदा यायची. माहितीये माधवा, येतोस का रे जेवायला? ती शेजारची. हो म्हणजे, अरे मी वेळेवर आली आहे म्हणून, नाही तर खरं तर तीच तुझी बहिणी व्हायची होती वसंता. ती इतकी मरते ना याच्यावर. नाही तू याला एकटा सोडूच नकोस. अरे एकटा कसला, सगळे आहेत ना. कोण कोणवर आता काय उत्तर देऊ? सोबतीला भूत आहे तसं सांगू? मग काय, चाळीतले इतर लोक आहेत तसं म्हणून वेळ मारून नेली. हे घे. हा चला सुरू करूया. चला माधवी आली. काय माधवी आली? अरे अरे दारू दारू. उद्या सकाळी येणार होतीस ना तू? हो, पण मला आठवण आली तुझी. अरे वा. काय घाबरलास? मी कशाला घाबरेन? अगं भिजली आहेस तू, सर्दी होईल कपडे बदलच. हे काय जेवतोस तू? नेहमीच पोळी भाजी. सॉरी, मी सकाळी जाताना स्वयंपाक करून जायला हवा होता ना. सॉरी. इट्स ओके, त्यात काय होणार. तुझी कधीच तक्रार नसणार ना काय? आज चल ना. अरे चल ना. आता काय घाबरतेस तू? काही नाही. काही नाही. पंछी बन के बन बन डोलू रे.
असं का बघतोस? मला माझा टी शर्ट मिळेल का? तू तुला तुझा तुझा मिळवावा लागेल. दंडवत आहे थोडं पाणी मिळेल का? कशाला? दाढी करायची होती. एवढंही पाणी नाही, बाकीच सगळं कसं करता? काय प्यायच्या पाण्याचं वगैरे हो हाल चालू आहे. तो प्लंबर येऊन बघून गेला तेव्हा अचानक धो धो पाणी आलं, पण त्यानंतर काही नाही. जरा बघता पाठवतो. नक्की पाठव. ऐक ना, वृंदाकडे जाऊन येते आम्ही. काय माधवा, आता आज कुठे? जरा हिच्या घरी जेवायला चाललोय. हो मजा आहे लेका, तुझी मजा आहे. तुम्ही कुठे जाताय? मी कुठे जाणार मरायला? अरे आम्ही सिंगापूरला जातोय, दुपार पर्यंत येऊ. पाणी आलं. हा सगळ्या भांड्यांना छोटी छोटी भोकं पाडून ठेवली, भर म्हणावं किती पाणी भरायचं ते. चला चला. ए अरे संपले फोटो. मग सनसेट आणि सनराईज पॉइंटचा फोटो नाही? कशाला, सगळीकडून सारखाच दिसतो ना सूर्य. हे मात्र खरंय. आणि असली परंपरा मोडल्याबद्दल तुम्हा दोघांचं मी समस्त विवाहित जोडप्यांतर्फे अभिनंदन करतो. धन्यवाद. घ्या चहा, घ्या. सिंगापूरला चक्रीवादळाचा तडाखा, अपरिमित अशी जीवितहानी. रसलान नावाचं एक चक्रीवादळ ज्याच्यात 240 लोक मृत आणि शेकडो गावं आणि झाडं यांचं नुकसान. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाबद्दल सरकार भरपाई देत आहे. जागतिक बातम्यांनंतर आता वळूया खेळाच्या बातम्या. ओए कुठे काय आहे? अरे आम्ही सिंगापूर वरून येत होतो ना, वाटेत चक्रीवादळ लागलं. कसे बसे वाचलोय आम्ही. आई आम्ही जाऊ नळात राहायला? हो नळात आणि नळात जा, बाकीच्यानी अभ्यासाला जा. चला. त्या गणपुलेला किती त्रास देणार आता अजून? त्याने आधी मला किती त्रास दिलाय. अहो अशाने मुली आजारी पडतील ना. अरे आमच्यात आजारपण नसतं, आम्ही नेहमीच ठणठणीत असतो. कारण आमच्यात मृत्यू नाही, फक्त पुनर्जन्म. ओ माधवा, माणूस मरताना तडफडतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं? काय या बिचाराला त्रास होत असेल? बरोबर हो ना? बरोबर ना. पण तसं नसतं. मग तो या आमच्या जगात येण्यासाठी धडपडत असतो. तो म्हणत असतो, सोडा रे, जाऊ दे रे मला त्या दुसऱ्या जगात. दुसऱ्या म्हणजे आमच्या. तुमच्या जगातली सगळी बंधनं त्याला तोडायची असतात, कारण त्याला इथलं जग खुणावत असतं. हो ना. आणि मला इथे आल्यानंतर पटलं, मरण म्हणजे यातना नाही, मरण म्हणजे आनंद. अरे तुकोबानी तर किती छान म्हणून ठेवलंय, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तोची सोहळा हो अलौकिक. सगळ्या भावभावना सोडून तुमच्या जगातून आमच्या या जगात येण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो, कारण इथे न जातपात न धर्मकांड, सगळी इथल्या ईश्वराची लेकरं. फार सुंदर असणार आहे तुमचं जग. अरे आहेच सुंदर, तरीही तुमच्या जगातले लोक इथे यायला घाबरतात. पण शेवटी येतात इथेच, यावंच लागतं. मला काय वाटतं माहितीये का, भूतकाळ हाच आणि एवढाच खरा, वर्तमान म्हणजे आशा निराशेचा खेळ, आणि भविष्य भविष्य म्हणजे कल्पनांचे निव्वळ अंदाज. पण मग लोक म्हणतात ते स्वर्ग नरक म्हणजे? असं काहीच नसतं. तुमचं जग आणि आमचं जग एवढ्याच दोन जागा. आमच्या जगात समजून उमजून कोणाला माहितीये? ज्ञानेश्वर माऊली.
आता 5-7 मिनिटात होईल. लग्न कधी करणारस? हरवलंस की काय कुणाशी? माधवला ही भाजी खूप आवडते. काय हवंय? वर्गणी दही हंडीची. ही काय वेळ आहे? हाच टाइम भेटतो. तुम्ही लोक पण ऑफिसात घासून ह्याच टाइमाला येता ना? नीट बोला, इथे सभ्य लोक राहतात. मग पार्टी लावायची, इथे सभ्य आणि डरपोक लोक राहतात. शंभर बस 5-6 लिहिले, चल टाक लवकर. इतकेच मिळतील? निघा. काय निघा? ए चले मोठी करू नकोस. 5-1. माधवा घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. हे एवढेच मिळतील, नाही तर घरी जायचं. सार्वजनिक कामात अडथळा. आताच काय ते बघायचं ते बघ ना. काय रे, कोण होते, काय झालं? काय नाही, दही अंडीची वर्गणी मागायला आले होते. चल. माधवा, हा विषय इथेच संपला. आई, मी तुला काय मदत करू? नको बाळा, मी करते. काय? नाही काही नाही. एक पोटे, आज माझ्या एक गोष्ट लक्षात आली. कोणती? आपल्याला वाटतो त्यापेक्षा आपण जास्त धीट असतो आणि समोरचा जास्त घाबरट. मला ना आजकालचे पेपर वाचावेसेच वाटत नाही. बातम्या म्हणायच्या का काय? अरे माधवा, काय रे आज पण उशीर? हो ना. मग सोडू त्या दिवशी सारखा ऑफिस मध्ये. नको, हात सोडतो. काय? नाही तुला नाही, यांना आडवे गेले ना. अच्छा अच्छा, चल ना, कशाला नको ते काय. जिंदगी बदलली, जिंदगी त्या क्षणापासून नवा अध्याय सुरू झाला. वाढत गेला कॉन्फिडन्स, बाकी होते पोस्ट मंथ्स आयुष्याला. त्या खबर तर नाही त्याला कसला डर. गोड असो की असो घोष, सगळेच आहेत जीवलग दोष. राम 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 राम. नशिबाने हे यार मिळाले, उपकार झाले फार. तुमच्यामुळे सकल झाला आमचा हा संसार. एक बोटे तुमची ही माती, वर्णू काय किती. जुळली दुर्मे नाती, ना भूतो ना मनुष्य. एकोणीस दुणे अडोतीस. काय ग? अहो मी गेले काही दिवस विचार करते, तुम्हाला सांगणारच होते पण तुम्ही म्हणाल मी उगाचच काहीच्या काही विचार करते म्हणून. म्हणजे तुम्ही विचार करा बघा. समजा जर का कुठल्याही जन्मामध्ये तुम्ही बायका वायफळ शब्दांचे डबे जोडल्याशिवाय गाडी रुळावर आणू शकत नाही का? अहो काय. हा जा, तुम्ही झाडांवर खेळायला जा आणि विजेच्या तारांवर जाऊ नका. हा तू बोल ना. हा पण मुद्द्याचं बोल. आपण दुसरी जागा बघूया. का? माधव काही आपल्याला इकडनं जा सांगणार नाही आणि आपण काही माणसं नाही ना इतरांचा गैरफायदा घ्यायला. तुम्ही कशीही जागा बघा, कुठेही बघा, आम्ही राहायला तयार आहोत. मला पटतंय तुझं म्हणणं पण कसं आहे ना, त्यापेक्षा तुम्हीच बदली घ्या ना. नाही नाही ते कठीण आहे. कठीण आहे पण अशक्य नाही. नाही का आहे. अहो असं काय करताय? अहो काहीतरी करा. हो काहीतरी म्हणजे काय बघा रे.
खोटे बिल्स बनवायची हो ना. हे बघा माधव साहेब, या जगात अशी एकही गोष्ट नाही की जी पैसे टाकून विकत घेता येत नाही. चुकताय तुम्ही पगारे. पहिलं रडणं आणि शेवटचा श्वास कितीही पैसे टाकले तरी विकत घेता येत नाहीत. तुला माझं काम करायचं आहे का नाही? नाही. हे बघ माधव, माझ्याकडे इतर अनेक मार्ग आहेत आणि मी ते वापरूही शकतो. मग वापरा ना. या तुला बघून घेईन साल्या. हा ही तुमची खरी लायक. ए माझी लायकी नाही काढायची. ए भो पगारे, आमचे साहेब सज्जन आहेत म्हणून काय बोलून नाही राहिले, पण मी अजिबात सज्जन नाही. हा निघायचं. तू केलंस ते योग्यच केलंस, पण जरा सांभाळून. हो रे. सोड ग, करून करून काय करतील. आणि मेलो तर भूतच होईन ना. ए अरे फार छान असते त्यांची दुनिया. तू आज आईबाबांकडे जाणार आहेस, त्या दिवशी सारखी अचानक परत नाही ना येणार? नाही म्हणजे आलीस तर हरकत नाही आहे, पण नेमकी तू यायचीस आणि त्या दिवशी सारखा पाऊस पडला तर काय 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 झालं काय त्या दिवशी? अरे काय झालं माहितीये, त्या दिवशी बस नाही सोडणार मी तिला. कामिनी काय चाललंय तुझे हे? कामिनी ऐक माझं, तुला कळत कसं नाही आहे? कामिनी 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 सोड. नाही सोडणार मी. कामिनी काय हा वेडे पडत तुझा? कामिनी सोड तिला. एक बोटे काय चाललंय हे? काय काय चाललंय हे? दशमीला बोलावणं आलं रे. बोलावणं म्हणजे तिचा पुनर्जन्म झाला, त्यामुळे ती आता आपल्याला सोडून जाते. कामिनी असं काय करतेयस? अग तिची वेळ आली आहे. काहीतरी करणार. आपण काहीही करू शकत नाही आहोत. आता तरी कुठे जिवंत आहोत आपण कामिनी? सोड, शांत रा, शांत रा. शाप वाटतो ना, तसा आमच्यासाठी पुनर्जन्म. कुठल्याही जन्मात आहे ते सगळं अर्ध्यावर सोडून निघून जावंच लागत, मग मनात असो किंवा नसो. दामिनी, दामिनी, गामिनी सरप्राइज.
तू ए काय झालं असं का दिसतोयस तू हा डोळे बघ कसे दिसतात ते ठीक आहे मी ऐक ना आई बाबा विचारत होते कधी येत आहे दोघ हा ए आपण त्यांना घेऊन जाऊया ना बाहेर कुठेतरी जेवायला बर चहा घे हा गार व्हायच्या आत घे मी आलेच कामिनी कामिनी सावर स्वतः सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना ग आणि तूच म्हणायचीस ना मरण म्हणजे यातना नाही मरण म्हणजे आनंद कामिनी आणि एखाद्या गोष्टीचा अंत म्हणजेच दुसऱ्या गोष्टीची सुरुवात असते ना ग एक बोटे समजावा ना तिला काय रे असं का बसलास तिथे हे पाय जरा पायाच जरा काही नाही हे काय आणि चहा घेतलाच नाहीयेस खायचं पण तसंच आहे अजून सगळं घेतो काय झालं मी आईकडे गेले म्हणून रागावलायस नाही मग काय नाही बरं वाटत नाही मला मगाशी तर मला म्हणालास बरं आहे म्हणून घे खातो मी आत्ता घे मी लहान बाळ आहे का हो नोकरी करणार लहान आणि मोठं बाळ घे किती मागे लागशील घे ना मग तू पण असं काय कर जाग इथे प्रसंग काय तू लाडात काय येतेस कसला प्रसंग काय झालंय माझी प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का हो मी बायको आहे ना तुझी आगाऊपणा करू नकोस आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची काही गरज नाहीये आणि मी उशिरा जाणार आहे ऑफिसला तुला हवं तसं जा वा कॉंग्रॅट्स पहिलं भांडण आज पार्टी मी देणार आहे हो नाही साहेब पार्टी मी देणार आहे आणि हे फायनल आहे का फायनल आहे म्हणून फायनल आहे काय चाललंय तुमचं इथे आमचं पहिलं भांडण झालंय आणि तुम्ही पार्टी कोणी द्यायची याच्यावर काय भांडताय आई पहिलं भांडण झालं की नाही तुमचं दी बेस्ट झालं काय मग जेव्हा नवरा बायकोंमध्ये पहिलं भांडण होतं ना तेव्हा नवरा जरा जास्तच प्रेम करतो म्हणजे नवरा बायकोंमधलं प्रेम वाढत काही बोलतोय सहा वेळेला पहिलं भांडण झालंय अनुभव आहे आपला अनुभवावर न सांगतो माधवा आता फार ताणू नकोस मग काय करू एक पोटे सांगा ना काय करू माधवीला तुमच्याबद्दल सांगितलं तर तिला पटेल तिलाच काय कुणालाही सांगितलं तरी पटेल का मला सांगा तुम्ही जिवंत असता आणि तुमच्या बाबतीत हे असं घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं मला सांगा गेले झोपले ना सगळ्या कशी असेल आपली दशमी सुखात असेल ना ती तू नको आता तिची काळजी करूस मला खात्री आहे ती नक्की सुखात असेल Come on.
दामिनी तू बोलतेस त्यांना ऐकू ही जात नाहीये, त्यांना कळणार कसं? चल आधी माझ्याबरोबर चल. बंद करा. ए माधवा, तू आम्हाला थांबवणारा कोण? एक तर तू वर्गणी दिली नाही, आम्ही काय बोललो? चल वर्गणी नाही तर नाही, आमच्यात पडायचं कारण काय तुझं? हे बघ, हे आमची परंपरा आहे, धर्माचं काम आहे. कसला धर्म, कसली परंपरा? ही असली उंच उंच हंडी फोडायला कुठला धर्म सांगतो तुम्हाला? हा, या पैशांच्या तुकड्यांवर लहान मुलांच्या जीवाशी खेळायला कुठली परंपरा सांगते? या हंड्यांवर लागणारे लाखो करोडो रुपये येतात कुठून आणि जातात कुठे? कधी तोंड उचकटून विचारलंय? आठ थर, दहा थर, बारा थर, कुठल्या थराला गेलात तुम्ही? हे बघ माधवा, गोकुळात सुद्धा भगवान श्रीकृष्ण अशीच हंडी फोडायचे. ही अशी बारा थरांची, आणि ते गोकुळात त्यांच्या सवंगड्यांबरोबर हंडी फोडायचे. असा गल्लोगल्ली बाजार नव्हता मांडला त्यांनी. आणि भगवान श्रीकृष्णांकडनं तुम्ही गोविंदा आला रे आला शिकलात, पण कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन हे नाही शिकलात. ए लेक्चर नाही पाहिजे, सांगून ठेवतो. थांबायचं असेल तर आमच्यात थांब, नाहीतर घरात जाऊन बसायचं. चल सोड. माधवा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण म्हणून या लोकांशी वैर धरायचा आपण? वैर नका ना धरू, समजावा ना त्यांना. त्यांनी काही केलं म्हणजे काय करतील? आणि समजा त्यांनी वाटेत धरलं तर? अरे आपण सामान्य माणसं आहोत. पण आपण सामान्य एकत्र झालो ना तर असामान्य होतो. ही अशा पद्धतीने दही अंडी साजरी करावीशी वाटते तुम्हाला? नाही ना, याची हिडीस गाणी ऐकून नाही ना. मग जाऊन सांगा ना त्यांना, आणि नाही ऐकलं तर धरा एखाद्याची कॉलर. अरे मग तू धर ना. कधीतरी आपण म्हणा ना, जमेल तुम्हालाही. धाक दाखवणारच सगळ्यात जास्त घाबरट असतो. प्रत्येकालाच आपल्या जीवाची काळजी असते. हो, पण आपण प्रतिकार नाही ना केला तर तोच जीव धोक्यात येतो. मग हे सोडून आपण मारामार करायचे का? मारामाऱ्या नाही, संरक्षण बोलले. सामान्य माणसाला भीती दाखवायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हे असं असतं त्यांचं सण साजरीकरण. नाही, हे थांबलं पाहिजे. आपण थांबवलं पाहिजे. दरवर्षी आपण गपचूप त्यांना वर्गणी काढून देतो, हजारो लिटर पाणी त्यांच्यावर ओततो. या एवढ्या पैशात ना एखादी पाण्याची टाकी बसवता आली असती आपल्याला. हा पाण्याचा प्रश्न ना कायमचा सुटला असता. आणि मला सांगा, आपल्यातला एक मुलगा हंडी फोडायला वर चढला आणि वरून पडला खाली, तर केलेला जीव हे आणून देणार का परत? मग कुठे जाल? केव्हा पासून ती गामिनी आणि एकबोटे सांगायचा प्रयत्न? माधवी, तुझ्या या प्रश्नांची उत्तर मी आता नाही देऊ शकत. आणि मला उत्तर मिळेपर्यंत मी परत परत तुला विचारत राहणार, कोण एकबोटे, कोण गामिनी? हे बघ, कोण आहे हा? कोण आहे, काय करतात हे? काय काय संबंध काय यांचा आणि तुझा? माधव मला सांग ना प्लीज, कोण आहे, कोण लोक आहे? ऐक 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 ना, ते धमकी देतात का तुला? ब्लॅकमेल वगैरे करतात का? त्रास देतात का काही? धमकी ब्लॅकमेल असं काही नाहीये अगं. ते माधवी प्लीज, माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. गोपाला गोविंदा, गोविंदा 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 गोपाला.
गोविंदा हाती ते हात घेऊ साऱ्यांची साथ उंच जाऊया जोशात गोविंदा खर 1760 कर साऱ्यांवर मात खर 1760 कर साऱ्यांवर मात घाल खिशात आभाळ गोविंदा प्रकार आहे सगळा काय चाललंय अरे भूत काय बोलतोस तू काही काय पुनर्जन्म शंकर आहे रे सगळं माधव अरे माधव आणि चमत्कारांवर विश्वास आहे तुझा अशी कधी राहायला येतात का आणि मुळात तू हे सगळं माधवीला का नाही सांगितलंस तिचा भूतांवर विश्वास नाही आहे रे अरे पण हे सगळं डेंजरस आहे मुळात तू त्या एक बोटेने या असं का म्हणालास माणूस बरा आहे रे माणूस अरे उद्या तुझ्याने एक बोट्याचं भांडण झालं तर आत्ता तुम्ही दोघात उद्या तुला मुलं झाली तर ती भूतांबरोबर वाढणार आणि समजा त्यांनी माधवीला त्रास दिला तर
माधवी माधवी तू तू आधी नको का म्हणाला होतास? तेव्हा तुला मिळवणं हे माझं प्रमोशन होतं ना, आता मला खरं खुरं प्रमोशन हवंय. हे बघ, भरपूर पगार, ऑफिसचं घर, ऑफिसची गाडी, आणि मुख्य म्हणजे तिथे फक्त आपण दोघं असू आणि कोणी नसेल. तूच म्हणतेस ना आपल्या घरात काहीतरी विचित्र घडतंय. हो, मग चुकीचं म्हणते का मी? म्हणूनच ना आपण 2 वर्ष बाहेर जाऊया, नंतर आल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. तू विचार केलायस ना सगळ्याचा नीट? हो माधवी माधवी माधवी, हे प्लीज कोणाला सांगू नकोस. हे बघ, कोणी विचारलं तर सांग की आम्ही 10-12 दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी चाललो. अरे काय आहे? प्लीज माधवी. कुठे जाणार ते तरी सांगशील? कोचीन. ए प्राचू, तू लग्न करणारच की नाही? केस सफेद व्हायला लागले माहितीये. बाबा बोलले म्हातारेशी कसले लग्न बाबा. तुझ्या बाबाला काय कळते? आय लव यू ना प्राचू. आय लव यू ना जयरो. मग मारून काय चालू सांगते मला? रोज देवा पुढे दिवा लावशील? हो. घरावर लक्ष ठेवशील ना? 10-15 दिवसांसाठीच जात आहे ना? ठेवेन. सांगणार नाहीस ना कोणाला? काय? माधवची शपथ. आम्ही 2 वर्षांसाठी चाललोय. 2 वर्ष? माधवने बदली मिळवली. हा ना, हा आमचा तिथला पत्ता आहे. कधी वाटलं तर माधव मी काय म्हणते तू? चल ना. चल चल. काय पावलाटा सारखं. चल की. चल ना. माधव. हा आलो आलो. किती वेळ आवरते की नाही यांचं? आले आले. मामा काय? हिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी जर का नाही रडलो तर घरी गेल्यावर मला रडवेल ती. असं काही नाही. तुझा बाबा रड्याच आहे. मग काय आठवते का आमचं लग्न झालं ना त्यावेळेला माझ्या आई बाबांच्या आधी हेच रडायला लागले. चला येऊ. या काळजी घे. आठवडीने फोन करत जा. अगं व्यवस्थित बघून घेतलं सगळं. नक्की फोन करते. काय रे वसंता, ते एकवटे कुठे दिसत नाहीये. चला निघूया. बाय 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 रे. Thank you.
होतं आपल्याला? अगं असेल तसंच काही कारण, कळेल ना आपल्याला. काही मदत लागली तर निसंकोचपणे मदत माग. कोचीन मध्ये मराठी माणूस? अरे वा, मराठी माणूस काय, सगळीकडेच असतो. निसंकोचपणे मदत माग काही. हा थँक्यू. तुम्ही माधव माटेगावकर ना? गजाननला ओळखतोस ना? मी सदानंद एकबोटे, त्याचा काका. तो जसा तिथे तसा मी इथे. काही मदत लागली तसा. मला आज समजतंय की गाव बदललं तरी नशीब बदलत नाही. आता इथून बदली झाली, गाठू दुसरा गाव. नवीन मालक कोण आमचा, आम्हाच नाही ठाव. पिशाच जाती मनुष्य वृत्ती, प्रॉब्लेम सांगू किती. जन्मच अदला मदला, ना भूतो ना मनुष्य. बाटली रे भीती बाटली, लीलया बाटली, पुस्तकी माझी विरसी. माणूस आणि आमच्या मध्ये अंतर आहे फार. मैत्रीत माता गळा मिठी, तुम्ही पाठीत करता वार. आमच्या पुरती तुमची माती, वर्णू काय किती. स्वभाव तुमचा असला, ना भूतो ना मनुष्य. जिंदगी बदलली, जिंदगी त्या क्षणापासून नवा अध्याय सुरू झाला. वाढत गेला कॉन्फिडन्स, बाकी होते पोस्टमन्स आयुष्याला. त्या खबर कर नाही त्याला कसलो डर. गॉड असो की असो खोस, सगळेच आहेत जीवलग दोस. राम 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 राम. आता इथून बदली झाली, गाठू दुसरा गाव. नवीन मालक कोण आमचा, आम्हाच नाही ठाव. पिशाच जाती मनुष्य वृत्ती, प्रॉब्लेम सांगू किती. जन्मच अदला मदला, ना भूतो ना मनुष्य.